आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, सबमिट बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत तात्काळ अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. 10% शाळांचे समायोजन, शिक्षक भरतीला 17 ऑगस्टपासून सुरुवात. जिल्हा अंतर्गत बदल्या कायमच्या बंद 12 ऑगस्ट 2023 पाहूया सविस्तर. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद शिक्षकांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. शिक्षकांच्या बदल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील घटती पटसंख्या यामुळे प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तर बघूया सविस्तर. शिक्षक बदल्या कायमच्या बंद महाराष्ट्राच्यातील जिल्हा परिषद शाळेतील जवळपास 3500 शाळांची पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे. विशेष म्हणजे 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जवळपास 1500 शाळांची आता 1 किलोमीटरवरील दुसऱ्या शाळांमध्ये समायोजन केले जाणार आहे. राज्यातील अनेक शाळांची पटसंख्या शिक्षकांच्या बदल्यानंतरच कमी झाल्याची धारणा प्रशासनाची झाली आहे. परिणामी आता शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या कायमच बंद करण्याचा प्रस्ताव देखील शालेय शिक्षण विभागाने ग्रामविकासाला पाठवलेला आहे. विद्यार्थी संख्येत मोठी घट. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषदेच्या परिपत्रकानुसार 2021-22 विद्यार्थी संख्या खालीलप्रमाणे होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये 54,24,723 विद्यार्थी होते. जिल्हा परिषद शाळांमध्ये 45,58,008 विद्यार्थी. महापालिकेच्या शाळांमध्ये 6,80,043. नगरपालिकेच्या शाळांमध्ये 1,86,284 विद्यार्थी. थोडक्यात सन 2022-23 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या 3,500 कमी झाली आहे. जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या शाळांचीच पटसंख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या 2,795 शाळांमधील पटसंख्या मागच्या वर्षी जवळपास 15,000 कमी झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेत 274 शाळांची पटसंख्या 20 पेक्षा कमी असून 43 शाळांमध्ये 10 पेक्षा कमी विद्यार्थी कमी असून 43 शाळांमध्ये 10 पेक्षा कमी विद्यार्थी आहेत. पोर्टलवर सुरू होणार जिल्हा परिषद शाळेसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकाची पदे पवित्र पोर्टलद्वारे भरली जाणार आहेत. साधारणपणे पहिल्या टप्प्यात 67,000 रिक्त पदापैकी 30,000 पदांची भरती केली जाईल. जिल्हा परिषद खासगी शाळांची घेतलेली विद्यार्थी संख्येमुळे चित्र बदलणार आहे. शिक्षक बिंदू नावानुसार केवळ 15 ते 18,000 पर्यंत शिक्षकांची भरती केली जाऊ शकते.